हिंदुस्तान न्यूज एक्सप्रेसच्या राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. काम आहे त्यांचं तेलाचं दर किती वाढले लिटरला? त्यांनी बऱ्याच योजना 1500 दिले काढले किती? पण आपल्या भागातला विकास जास्त कुणी केला त्याच्या माग ते पण बघितले. पण तिकडे काढलं तिकडे घ्यायचं असं चालेल. सगळी सगळी सारखीच आहेत. सर्वसामान्य माणसांचा हाल चालले नसतं. योजना दिली होती ते चांगले केले. कामं सगळीकडे सगळे सगळे चालू आहेत. ते व्यवस्थित कामं चालू आहेत. चांगली कामं केली ते. तिने पण दिली कॅन्डिडेट डीएपी 400 रुपये नव्हता शेतकऱ्याला. पुन्हा गॅस 400-500 रुपये 400 रुपये नव्हता 450 मनमोहन शेटार प्रतिनिधी. एवढं महागाई सगळ्या वाढल्या शेतकऱ्याचा माल वाटला का? सगळे पैसे पण पाहिजे आणि महागाई पण नको कसं चालायचं. तुम्हाला पैसे पण पाहिजेत आणि महागाई पण नको. काय नाही सगळे काम त्यांचं ओके जाईल. त्यामुळे आमच्या पलूस तालुक्यात कडे गावात अडचण दराला काय शेतीमाल दर नाही या शेतकऱ्यांची समस्या आहे. बाळासाहेबांचे लाडकी बहिणीचे पैसे देतो हे देतो पण विकासाचं काय तर काहीच नाही. काय काँग्रेस वाटतं तर काय मिळणार भाजपा क्यू मिळणार जन माहिती फायदा उचलला दुसरी जनाचा नाही मिळाला. तिचं काय शेतीला प्राधान्य देणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. उद्योग आणले पाहिजे नवीन नवीन शेतीसाठी शेतीपूरक. महागाई वाढती महागाई रोजगार ह्याच्यावर काही नाही. मराठा आरक्षण ह्याच्यावर काही निर्णय ठोस घेईना सरकार. महागाई जी आहे महागाई महाबाईंक दुसरी महागाई कायमच वाढत असते असं म्हणतात. कायम वाढत असत्या पण ही प्रमाणापेक्षा जास्त वाढल्या. आता शेतकरी नाही चालवून काय करतो? काय तर करतोय का नाही वेळ सुटून काहीतरी करतोय. उद्योग केलाच पाहिजे ना का अवकाश मारायचा जे करायचं केलंच पाहिजे का थांबणार. नमस्कार पलूस न्यूज एक्सप्रेसच्या राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत पलूस तालुक्यातील बुर्ली या गावामध्ये. पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेच्या मनातील प्रश्न त्यांच्या भावना आपण या निमित्ताने समजून घेत आहोत. चला तर मग निवडणूक लागलेली आहे राज्यात कुणाही सत्ता येईल कडेगाव मतदारसंघात काय वाटतं? काम आहे त्यांचं तरी ह्या परिसरासाठी आणखी त्यांनी काय करायला पाहिजे यांना निवडून येणारे आमदारांनी काम केली पाहिजे. नेमकं काय तुमच्या आता हा सगळा परिसर आहे तर तुमच्या रस्त्याची ही कामं झाली पाहिजे. निवडणूक लागलेली आहे राज्यात पहिला वाटते काय सांगू शकत नाही. आपल्या पोलीस कडेगाव मतदारसंघात काय विश्वजित करू का बरं त्याला दोडच नाही ना दोडच नाही कामच आहेत तसे काय वाटतंय दादा रस्त्याची काम माहिती आणि काय गटारी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी काय करायचं? शेतकऱ्यांसाठी दुधाचा विषय आहे. दुधाला दर कमी आता परवडून झाले शेतकऱ्यांनी आणि शेतातल्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे. आता अतिपावसानं ऊसाची पिकं कमी वाढली ती त्यामुळे तिकडे बी लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला वाटतंय. आता राष्ट्र शिवसेना काँग्रेस म्हणजे तुम्हाला बदल होईल असं वाटतं? बदल होय बदल वाढले काय झालं महागाई भरपूर वाढली. बाकीचे काय हे नाही इकडे स्वार्थासाठी इकडे तिकडे जाणार जनतेने काय करायचं? तेलाचा दर किती वाढले लिटरला? पण त्यांनी बऱ्याच योजना 1500 दिले आणि काढले किती? बाकीच्या योजना आहेत मग बाकी शेतकरी पूर्वी होत 300-200 रुपये लाईट बिल होत तर महिन्याला 2500-2000 बिल याला लाईट बिल. शेतकऱ्यांना पण बऱ्याच सवलती शेतकऱ्याला काय सवलत दिल्या? पीएम किसान मिळतंय. पीएम किसान जर मिळालं तर खतात दर कुठं नेऊन ठेवले? शीत जर मला वाटत 14 चालेल घेतलं तर 900 रुपयाला खता जर 1000 आसपास होत ते आता डबल वर गेलो. नेणारा पण नेत नाही देणारा पण उधार देईन ना परवडणार शेतकऱ्याकडे पैसे राहीनार कारखाने काही बिल आता ह्या वर्षी बिल 100 निघायला पाहिजे दिवाळीला तर निघालेलं नाही. काय नाही शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे. पाऊस कळ असं रोजगाराला काम नाही. शेतकऱ्याकडे पैसे असले तर रोजगाराचं काम चालल. आज परिस्थिती वाईट आहे.
बरं आपले पुलुस कडेगाव हे जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ह्या विकासासाठी किंवा आपला हा भाग आहे आपला परिसर आहे आपलं बुरलीगाव आहे या विकासासाठी आणखी काय करायला पाहिजे निवडून येणारे आमदारांनी असं तुम्हाला वाटतं? बऱ्यापैकी चाललं, फक्त काय शेतातली रस्ते हे ते महत्वाचे. आज उदरनिर्वाह खेडेगावात मध्ये शेतीच पोहोचले महत्वाचं प्लस पॉईंट ते आहे. आज कसं आहे देण्याघेण्याशी पाचशे देऊन काही कोणाला होत नाही. आपल्या पिढीत जे व्यवसाय शेती आहे, बरोबर आहे, शेतीचे जीवावर किती आहेत बघा. शेतकरी शेतकऱ्यांवर रोजगार आहे, रोजगार म्हणजे प्रत्येकाच्या हे एकमेका ह्याच्यावर आहे. आज लय कुणाला काही लागत नाही आणि काय आहे कुणाचं अडी अडी नडे काढले संपला विषय. रोज प्रत्येकाची अडचण इतिहास काही नाही. मग कुणाचं निघते कोणाचे प्रश्न सुटले पाहिजे, सुटले पाहिजे आमदारांच्या माध्यमातून. हो हो असं तुम्हाला पोलीस कडे गावचे पुढचे आमदार कोण असतील असं ठरलेलंच आहे. विश्वजित कदम बदल होणार नाही, बदल होणार नाही असं वाटतंय का संग्राम? काही नसतंय, कसं असतंय गावागावात तुम्ही इकडे आहे म्हणून मी इकडे आहे. पण 60-70% काँग्रेसची म्हणजे विश्वजितला कसं आहे त्याचं आज थोडकं म्हणा गेलं तर दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबाचं कितीतरी काम होत असते 100%. आणि कुठले नेते आले पूर आला संकटाला ते उभा आहे. दिवाळी खरेदी काय महाग आहे का स्वस्त यंदा काय आहे बजेट? दिवाळी कशी वाटते बजेट मध्ये वाटते? बजेट मध्ये नाही म्हणजे महाग तेल वागले, माठ वागले, महागाई वाटली भरपूर. काय वाटतंय सरकार कुणाच येईल राज्यात आता? आता कुणाचं सांगायचं तरी विश्वजित राज्यात सरकार राज्यात राज्यात काँग्रेस राज्यात काँग्रेस बदल होईल. बदल होणार का? बरं बदल होईल, बदल पाहिजेच ना, बदल पाहिजे, महागाई बदल पाहिजेच. आणि बऱ्याच योजना दिलीत सरकार आहेत बरोबर आहे, पण आपल्या भागातला विकास जसं कुणी केला त्याच्या माग ते पण बघितलं पाहिजे. आणखी या भागामध्ये विकास म्हणून काय करायला पाहिजे? आणखी निवडून आल्यानंतर येणाऱ्या आमदारांनी इथं काय करायला पाहिजे? रस्त्याचं बघितलं पाहिजे आणि आपल्या काम म्हणजे गाव लेवलला तर पुलाचं मेन रस्त्याचं ते बघितलं पाहिजे. आता पुलाचं काम सुरू आहे ना? पुलाचं काम चालूच आहे. आणखी काय करायला पाहिजे? आणखीन काय गावात वेगवेगळा उपक्रम राबवलं पाहिजे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे? शेतकऱ्यांसाठी काय बी बियाणं म्हणजे हे बघितलं पाहिजे सगळं सरकारकडून. महागाईवर आळा बसला पाहिजे बघा. काय वाटतंय राज्यात यायला पुन्हा सरकारी? सरकार येणार भाजपच येणार. बदल होणार नाही असं वाटत? नाही बदल होणार नाही. इथं काँग्रेस राज्यात का बदल होणार नाही असं वाटत? सगळी सारखीच आहे. महागाई वाढली असं लोक म्हणतात. महागाई वाढलं तरी पण कसं आहे माहिती का? महागाई वाढून तर काय उपयोग आहे? तिकडं काढून तिकडं घ्यायचं असं चाललंय. सगळी सगळी सारखीच आहेत. सर्वसामान्य माणसांचा हाल चाललाय नुसतं. मला सांगा आपल्या पलूस कडेगावच्या विकासासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी आणखी इथं काय करायला पाहिजे? इथं इथले काय प्रश्न आहेत आपल्या बुरलीचे? रस्त्याच काम चालू आहे, इथलं रस्त्याचं काम पूर्ण लवकर हवं. रखडलंय का? रखडलंय म्हणजे अजून काम चालू आहे ना इथलं? बरेच दिवस चालू आहे. रस्त्याची कामं मार्गी लागली पाहिजे. आणखी काय पाहिजे उद्योग शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी कारखाने शेतकऱ्यांसाठी काय नाही तर हाय ते उसाला बिल दिलं तर बस आहे. शेतकरी कोणाला मागत नाही काय नाही. या सगळ्या कारखान्यात हाय ते बिल पण परवडत नाही. परवडत नाही ना, व्यवस्थित त्यांना दर जास्त तर परवडते ना. आता सोयाबीनचं काय झाले अवस्था, काढलेला खर्च पण निघत नाही. काय करायचं? काढलेला खर्च सुद्धा निघत नाही. शेतीला हंबा मिळाला हीच अपेक्षा आहे. कोणाला ती मागणार पण नाही पैसे कोणा शेतकरी नाही मागणार ना. हमी बाबा मला म्हणा दर योग्य मिळाला संपला की विषय काय लागत नाही. कोणा पाया पडायला लागत नाही. काय शेतकऱ्यांचा विकास झाला तर सगळ्या देशाचा विकास. काय नाही काय नाही भाजपचे जे येणार येणार काय मस्तीने सगळं चांगलं केलंय. ज्या काही योजना दिल्या योजना दिल्या त्या ते चांगलं केलंय. कामं सगळीकडे सगळे चालू आहे. ते व्यवस्थित कामं चालू आहे. ते चांगली कामं केली ते. त्यामुळे सरकार हे भाजपचंच येणार. आणि आपल्या पलूस कडेगाव मतदार पलूस कडेगाव मध्ये विश्वजित कदमच येणार. इथं काय काँग्रेसच आहे भाजपचं काय म्हणजे हे नाही होणार. संग्राम बाबांचं काम कसं आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आहे पण त्यांचं जास्त म्हणजे कसं आहे इकडे संपर्क जास्त नाही. जो विश्वजित कदम असल्या कारणाच त्यांचं येणं जाणं नाहीच नाही. इथं किती जरी काय केलं तर काँग्रेसची सीट बसते भाजपची शक्यत करून बसत नाही राज्यात. गॅरंटी आणि राज्यात म्हटला तर तुम्ही भाजप ही 100% लागणार. राज्यात हालत नाही भाजप. लोकसभेसारखी स्थिती नाही. नाही निवडणूक लागल्या कुणाची सत्ता येईल राज्यात काय सांगता येते काय अंदाज येत नाही. तर आपल्या पोलीस कडेगावसाठी
काय वाटते कोण निवडून येईल आता? आघाडी महाविकास काँग्रेस मागच्या सरकार अडीच वर्षाचा कार्यकाल कसा वाटतो शिंदे सरकारचा? सरकार काय जेवढं दिलं तेवढं एका किशातनं गेलं, एवढ्या चांगल्या योजना दिल्या की तिने पण दिली कॅन्डिडेटला. डीएपी 400 रुपये नव्हता शेतकऱ्याला, पुन्हा गॅस 400-500 रुपये, 400 रुपये नव्हता 450 मनमोहनशी कार प्रती ही त्याच्यावर महागाई सगळ्या वाढल्या. शेतकऱ्याचा माल वाढला का? हमी भाव मिळाला नाही काय नाही, त्यामुळे गॅस वाढतोय. सरकार चांगलं होतं असं चांगलं. तर मला सांगा आपल्या पोलीस कडेगाव मतदारसंघामध्ये आता जो काही विकास सुरू आहे, आणखी या आमदारांनी निवडून आल्यानंतर या परिसरासाठी या भागासाठी काय करायला पाहिजे? तुमच्या बुर्लीसाठी म्हणा, या परिसरासाठी म्हणा, काय करायला पाहिजे? भरपूर केलंय, आणखी काय करायला पाहिजे? काय रस्ते वगैरे हीच असं रस्त्याची कामं अजून व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आणखी काय पाहिजे? आणखी काय हा शेतीमालाला दर. ओके नमस्ते. काय निवांत आहे राज्यात पुन्हा सरकार येईल आता भाजप बदल होणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही. बरं, ह्या सरकारचा कार्यकाळ अडीच वर्षाचं कसं वाटतं तुम्हाला? चांगला आहे, छान आहे. बरं, त्यांनी ज्या योजना दिल्या वगैरे एक नंबर योजना दिल्या. बरं, पण महागाई वाढली असं म्हणतात बरीच जण. आता सगळे पैसे पण पाहिजे आणि महागाई पण नको, ही कसं चालायचं? तुम्हाला पैसे पण पाहिजेत आणि महागाई पण नको, ही कुठलं पैसे लोकांना दिलं असं म्हणतात? लोकांचंच पैसे लोकांना परत दिले? कुठल्या सरकारनं पैसे कशात दिले? पण मला सांगा आपल्या पोलीस कडे गावच्या विकासासाठी आणखी काय करायला पाहिजे निवडून येणाऱ्या आमदारांनी? आता काय रस्ते चालू आहेत, शिक्षण संस्था आता आहे त्याच ऑलरेडी. आता नाही का असं वेगळं काय पाहिजे माणसांना? काय वाटतं कुणाची हवा आहे पोलीस कडे गावमध्ये? तसेच आता म्हणाय का जर बाळासाहेब आहे. बरं, आणि संग्रामबाबूंचं कसं वाटतंय काम तुम्हाला? संघर्ष होईल असं वाटतंय का काय दोघांमध्ये काय आता? संघर्ष जरी झाला तर कसं आहे, त्यांचं इकडे नेतृत्व चांगलं आहे बाळासाहेबांचं. संग्रामबाबूंचं काय इकडं म्हणजे असं म्हणावं असं काय लयही नाही, पण सत्तेत भाजप पाहिजे. सत्तेत भाजप पाहिजे बाळासाहेब. आणि काय करायला पाहिजे या परिसरामध्ये आता? आणखी कोणती कामं अशी आहेत शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, लोकांसाठी? काय नाही, सगळे काम त्यांचं ओके जाईल, त्यामुळे आमच्या पोलीस तालुक्यात कडे गावात अडचण नाही, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना. ओके राज्यात राज्यात काय होईल वाटतंय तुम्हाला? काय तुझं सांगता येत नाही अडीच वर्षाचा जो काय कार्यकाल होता शिंदे सरकारचा, तुम्हाला कसं वाटतो? त्यांनी जे काही योजना दिल्या आहे दिलं त्यामुळे काही लोकांच्या मध्ये बदल होईल असं वाटतं? महिलांसाठी चांगलं केलं पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांच्या दराला काय शेतीमालाला दर नाही, या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. पीएम किसान वगैरे काही योजना दिल्या त्यातनं काय फायदा होतो? दिलीत की पण कसं आहे, शेतकऱ्यांना मालाला दर दिला तर शेतकरी जिवंत राहणार आहे, काहीतरी योजना देऊन काही शेतकऱ्यांचं बरं होणार नाही. शेतकऱ्यांना वीज बिल वगैरे दिलेलं मात्र काही नाही दिलेलं, अजून काही कसलाही जेर आलेला नाही, सगळं पोतांड आहे. तुम्हाला काय वाटतं दादा राज्यात पुन्हा सरकारी काय नाही? मला काय बोल काय वाटतंय जी वाटतंय ती बोल. आपल्या पोलीस कडे गाव मतदारसंघामध्ये काय होईल असं वाटतं? पोलीस कडे गाव मतदारसंघात आता काय कसं होईल काय आपण पण मी ह्याच्यात ही नाही. शेगाव हा काँग्रेसचा बाली किल्ला आहे. विकासासाठी इथले आणखी काय करायला पाहिजे? विकास बद्दल कदमांनी भरपूर केलेला आहे. आणखी काय करायला पाहिजे तुमच्या गावासाठी, या परिसरासाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी? नाही, शेतकऱ्यांची समस्या ते जाणतात करतात. चाललंय निवडणुकीत कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतंय? सत्ता आता कसं हेच आहे, मुश्किलच आहे थोडस. भाजपची भाजपची येईल असं वाटतंय. कसे वाटतात त्यांचे नवीन नवीन योजना आल्या? योजना भरपूर चांगल्या सगळ्या चांगल्या. आणि आपल्या पोलीस कडे गाव मतदारसंघामध्ये काय वाटतं? बाळासाहेबांचं त्यांच्याकडनं निवडून येणाऱ्या आमदारांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत पोलीस कडे गावसाठी? आणखी काय करायला पाहिजे? भरपूर रस्त्याची कामं परत पहिला महत्वाची व्हायला पाहिजे, प्राथमिकतेने केली पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे या भागासाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी? तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी आता त्यांचं आहेच चालूच आहे, त्यांचे शेतकऱ्यांना मदत करेल. रस्ते केले ऑटोमॅटिक सगळे होत सुधारणा, रस्त्यांची सुधारणा सगळ्यात पाया महत्वाची. निवडणूक लागलेली आहे, कुणाही सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला? पैसे वाचले त्यामुळे काही क्लिअर सांगू शकत नाही कुणाची सत्ता येईल काही. आपल्या पोलीस कडे गावमध्ये आणि त्यांनी इथं काय करायला पाहिजे आणखी विकासासाठी इथल्या परिसराच्या? आणखी काय करायला पाहिजे?
तुमच्या मते इथं आता फक्त आम्हाला ज्यादा करून आम्हाला रस्त्याची गरज आहे. कोणत्या रस्ते नाहीत आमच्याकडे. हा म्हणजे दळणवळण सोय तेवढीच राहील पाहिजे. आपण नाही सुविधा तेवढंच निवान बसलाय काय. विधानसभेची निवडणूक लागल्या राज्यात कुणाची सत्ता येईल असं वाटतंय तुम्हाला. काय विकासाला मत असणार बाकी काही नाही. सत्तेचं काय माहित नाही. राज्याचं काय माहित नाही. नाही माहित. पर आता एवढ्या का सगळ्या काही योजना आल्या सरकारकडनं. या शिंदे सरकारचा कार्यकाळ कसा वाटतो तुम्हाला अडीच वर्ष. काय नसल्यावर राय ते नुसतं नाही का आपलं काहीतरी आमिष दाखवायचं आणि हे काय. त्यात त्यांनी आपलं ह्याच्यासाठी काय बोललेच नाहीत. म्हणजे विकासाचं काहीच बोलले नाही. तुम्हाला लडकी बहिणीचे पैसे देतो हे देतो पण विकासाचं काय तर काहीच नाही. त्यातून काय विकास होणार नाही असं वाटतं. पण मला सांगा आपल्या पुलुस कडेगावच्या विकासासाठी येणारे जे आमदार असतील त्यांनी काय करायला पाहिजे. काय आपल्या गावाचे रस्ते मेन तर इथन सुरू होत होते की आपल्या गावाचे रस्तेच बरोबर नाहीत. बुरलीचे रस्ते बुरली आमनापूर रस्ता आपला आहे फॉर एक्झाम्पल हाच आहे. आज परून वाडी रस्ता आहे बुरली आमनापूर वाडी. तर ह्या रस्त्याला 10 वर्षानंतरच डिमांड येते की बाबा आज 10 वर्षानंतरच विचारतात की बाबा हा रस्ता आता हा खरंच केलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये जो कालावधी आहे त्यावेळी काय करतात सामान्य जनता आपलं नुसतं फिरतच असती नुसतं खड्ड्यातनं जाणार हे करणार पण काय विकासच नाही. त्यात कोण चौकशी करा येत नाही तिथं. असं आहे म्हणजे रस्त्याची कामच मार्गी लागली. मार्गी लागली पाहिजे 100% लागली पाहिजे. रस्ते चांगले तर सगळा विकास चांगला. बरोबर. आणखी काय करायला पाहिजे या परिसरासाठी तरुणांसाठी आमदारांनी. रोजगार मेन रोजगार आहे बाकीचं काय नाही. मेन तर रोजगारच आहे तरुणांसाठी. शिक्षणाची सोय कोणाची हवाय. हवा तशी काय आपल्या विश्वजीत साहेबांची बाळासाहेबांची. बाकी अजून काय विषय काय आम्हाला एवढं काही माहित नाही. वाटत राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे त्यावेळेला राज्यात कोणाची सत्ता येईल असं वाटतं. काय तसं काय जजमेंट सांगता येत नाही. कोणाची यावी असं तुम्हाला वाटत. काय काँग्रेस यावं वाटतंय सत्तेला. बदल व्हावं वाटतो का. बरं काय बरं काँग्रेसच बरं आहे. होय. आणि यांनी एवढे योजना दिल्या वगैरे सरकारने. योजना दिली होती की त्यांनी पण दिली तेच की पण बदल पाहिजे. बदल पाहिजे. पुलुस कडेगाव मध्ये काय. पुलुस कडेगाव मध्ये काँग्रेसच आहे. जोर काँग्रेसचाच आहे. काय वाटतं राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि राज्यात कुणा सरकार येईल असं तुम्हाला वाटतं किंवा भाजपाच यावं आम्हाला वाटत. तुम्हाला त्यांच्या योजना वगैरे कसं वाटतं सगळ्या. आता काय योजना सगळ्यात चालूच आहे. त्या एक नंबर मध्ये आहेत या. आणि आता सरकार आली का आणि योजना वाढतील. आणि योजना वाढतील आणि लोकांना सोयीसुविधा वाढतील. आणि आपल्या पुलुस कडेगाव तालुक्यामध्ये कसं वाटतं. काय कुणाचं वातावरण आहे कुणाचं हवा आहे. चांगली टक्कर होणार दोनांची. होणार एक नंबर मध्ये फाईट होणार. संग्राम देशमुखांचं एक नंबर मध्ये. त्यांच्याकडनं निवडून येणाऱ्या आमदारांकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या. काय आता आहे तेच पुढे पुन्हा चालू राहणार. विकासाची काम नाही आलं तर काय मिळणार नाही. भाजपा भाजपा यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय दादा यावेळेला राज्यात कुणा सरकार. 100% भाजप यावं. यावं का बरं. कारण तशी त्यांची कामं चांगली आहे ती. आणि लोकांना म्हणजे स्वयंस्फूर्तीने लोकशाही त्यांना मत देणार. आणि त्यांची काय काय बॅकग्राऊंड चांगली आहे ती. काय काय एवढीच आमची अपेक्षा आहे. चांगलं चालावं हीच अपेक्षा आहे. आणि आपल्या पुलुस कडेगाव मध्ये कोण येईल असं वाटतं तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये बरीच लोक उभा राहणार. त्यामध्ये प्रत्येकाने जे जे म्हणजे कर्तृत्वावर अवलंबून आहे ती शक्यतो भाजप लागणार असं आम्हाला तुझी वाटते. बदल होईल असं वाटतं तुम्हाला. संग्रामरावांचं काम कसं वाटतं तुम्हाला. संग्रामराव पहिल्यापासून योग्य आहे. त्यांचं जिल्हा परिषदेचं कार्यकाळ वगैरे त्यांच्या वडिलापासून चांगलं काम आहे. आली का पाहिजे. बाकीचे आता काय करतात काय बी काय ते काय बराच मोठा विकास केला वगैरे. होय. त्यांच्यामुळे झाले ना. सुरुवातीला 1400 कोटी होती पण काही कालांतराने महाग वाढत गेल्यामुळं महागाई वाढत गेल्यामुळे वाढत गेली. पण टीम योजना जनक आहे ते फायदा उचलतात दुसरी जणांचा नाही विला.
काय दौरे निघाले वाटते? दौरे निघाले. पण काय वाटते आता विधानसभेची निवडणूक लागल्या राज्यात काय बदल होईल वाटते का आहे तेच राहतील असं वाटतं? नाही बदल झाला नाही पाहिजे असं आमचं मत आहे वैयक्तिक. म्हणजे महायुती सत्ता महायुतीची आली पाहिजे, महाविकास आघाडीची नाही आली पाहिजे. का बरं असं काय वाटतं तुम्हाला? अहो घराणेशाही चालू आहे त्यांच्यातून काय आहे? एक झाला की एक, एक झाला की एक, आजा झाला की नातू, नातू झाला की पंतू, अनेक काय उपयोग नाही याचा. घराणेशाहीच आहे त्या काँग्रेसमध्ये ही सगळी राष्ट्रवादीत. तर आपल्या पुलिस कडेगाव मतदारसंघामध्ये काय चित्र राहील असं वाटतं? काय ना अजून सध्या तरी नाही सांगता येणार कोण प्रतिस्पर्धी कोण आहे पुढे त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. तुम्ही राज्यात भाजप म्हटला मग इथं पुलिस कडेगाव मध्ये आता संग्रामसिंह देशमुखांना काय संधी आहे का? आहे की काय वाटतं उठाव झाला 95 सारखा तर होऊ शकते. 95 वाटते सध्या तरी काय वाटतं बदल होण्यासारखा आहे. आणि निवडून आल्यानंतर इथल्या आमदारांनी कोणकोणती कामं या बुर्लीसाठी या परिसरासाठी करायला पाहिजे काय करायला पाहिजे? वैयक्तिक बुर्लीसाठी काय रस्त्याची कामं बाकीचं काय शेतीला प्राधान्य देणाऱ्या योजना आणल्या पाहिजे, उद्योग आणले पाहिजे नवीन नवीन शेतीसाठी शेतीपूरक आणि पारदर्शी कार्यक्रम व्हावा थोडक्यात. पण काय प्रत्येक ठिकाणी तडजोडच आहे, पारदर्शकता कुठल्याही कामात नाही. बरोबर, पारदर्शकतेची अपेक्षा तुम्ही काय मेन अपेक्षा तीच आहे लोकप्रतिनिधींकडून. लोकप्रतिनिधी विधानसभेची निवडणूक लागल्या नाही सत्ता येईल असं वाटतंय बाळासाहेब? राज्यात कुणाची सत्ता? राज्यात अजून काही सांगता येत नाही. कुणाची यावी असं तुम्हाला वाटत? सत्ता तर आता बदल हवाच जरा, काँग्रेस राष्ट्रवादी पाहिजे. का बरं बदल पाहिजे तुम्हाला? महागाई वाढती, महागाई रोजगार ह्याच्यावर काही नाही, मराठा आरक्षण ह्याच्यावर काही निर्णय ठोस घेईना सरकार. इथं जे निवडून येणारे आमदार असतील त्यांनी या परिसरासाठी भागासाठी किंवा लोकांच्या प्रश्नासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं, कोणत्या प्रश्नावर त्यांनी काम करायला पाहिजे? नाही ते स्थानिक आमदार आहेत ते त्यांना सांगावं लागतच नाही, ते काम करतात. आणखी काय करायला पाहिजे असं वाटतंय का? आहे हे असं कंटिन्यू त्यांनी काम चालू ठेवलं तर त्यांना जनता ही निवडून नेहमी कायम देणारच. यावेळेला संघर्ष होईल असं म्हणतायत लोक? संघर्ष होणारच थोडंफार, बर पण त्यांचं काम आहे, काम बोलते. काय वाटतंय तर राज्यात यावेळेला विधानसभेची निवडणूक आहे आणि कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतंय? महाआघाडीची सत्ता येईल. महाआघाडीची बदल होईल असं तुम्हाला वाटतं? 100%. का बरं बदल होईल असं वाटतं? जनता नाराज आहे. कशावर नाराज आहे? एवढ्या सगळ्या योजना दिल्या ती वैयक्तिक काय कोणी दिलं दिली नाही? बिलं जरी दिली नसती, महागाई जी आहे महागाई महाभयंकर आहे. दुसरी महागाई कायमच वाढत असते असं म्हणतात? कायम वाढत असत्या पण ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली या काळामध्ये, म्हणून तुम्हाला बदल पाहिजे. और मला सांगा आपल्या पोलीस कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून येणारे जे आमदार असतील त्यांनी ह्या परिसरासाठी आणखी काय केलं पाहिजे तुमच्या बुर्लीसाठी, या परिसरासाठी, या गावासाठी, शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी काय केलं पाहिजे? काय करायचं ना, काही शिल्लकच राहिलं नाही असं. पण जसं मागणी येईल तसे ते करतात. अजून रस्त्याची कामं पूर्ण आहेत असं म्हणतात? चालूच आहेत, चालूच आहेत. बुर्ली सुरगाव पूल चालू आहे, अंतिम टप्प्यात आलाय. कोणी काम आणलंय? काम हे बाळासाहेबांनी आणलं. निवडणूक लागली काय करायचं ती राजकारणात? नको आपल्याला काय राजकारणाचं, नको आपण पोट भरून खाऊया फक्त करून कष्ट. काय शेतकऱ्याची काय अवस्था आहे आता? या काय शेतकऱ्याची अवस्था असणार सांगा की? पाऊस असा निसर्ग असा पडतोय, काय शेतकऱ्याला हमी भाव मिळतोय का? काय होतंय? कुठला हमी भाव कसा मिळतोय? कसं चालतंय शेतकऱ्याचं आता? शेतकरी नाही चालवून काय करतोय? काय तर करतोयस का? नाही रोज उठून काय तर करतोयस की? उद्योग केलाच पाहिजे ना का? उपाशी मारायचा? जे करायचं केलंच पाहिजे का? थांबणार आहे